नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोक संदेश न्यूज। पाटण तालुक्यातील मोर्णा विभागात आंबेघर येथे गुरुवारी मध्यरात्री गावावर दरड कोसळली। गावातील काही घरे या मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत। तीन कुटुंबातील 14 नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे, मात्र जिल्हा प्रशासनाने अद्यापही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। या घटनेची माहिती समजताच काही ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आहेत। मदतकार्यास सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून व पाण्याखाली गेल्यामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत। प्रशासकीय यंत्रणा आणि NDRFची टीम देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे। दरम्यान पाटण तालुक्यातील ढोकावळे येथेही घरांची पडझड होऊन मातीच्या ढिगाऱ्याखाली काही लोक अडकल्याचे सांगण्यात येत आहे। पाटण तालुक्यात आंबेघर, ढोकावळे, मोरगिरी, कामरगाव, गुंजाळी, काटेवाडी, टोळेवाडी, कातवाडी, मेष्टेवाडी आदींसह अनेक ठिकाणी डोंगर दरडी ढासळले आहेत।